ठाण्यातील अवलिया सायकलवर फिरला 28 देश, स्वतः बनवली सायकल आणि फिरला जग। ठाण्यातील वर्तकनगर मध्ये राहतो हा अवलिया, कसा होता जीवन प्रवास पहा। एक अवलिया स्वतः सायकल बनवून 28 देश फिरतो, हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे। हा अवलिया दुसरा तिसरा कोणी नसून एक मराठी माणूस ठाणेकर आहे। या अवलियाचं नाव आहे राजेश खांडेकर, वय वर्ष 50, आणि हा अवलिया ठाण्यातील वर्तकनगर मध्ये राहतो। त्याने सायकलवर किती प्रवास केलाय, स्वतः बनवलेल्या सायकलवर किती देश पालथे घातले, कोणकोणत्या ठिकाणी ते गेलेत, मुळात ही कल्पना कशी सुचली आणि हा प्रवास का सुरू केला, संपूर्ण प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राजेश खांडेकर हे या प्रवासाविषयी काय म्हणतात पहा। नाव राजेश राम खांडेकर, मी वर्तनगर ठाणे येथे राहतो आणि मी आता 1990 पासून सायकलिंग करतो आहे आणि भारतामधलं सगळे राज्य माझी सायकलिंग करून झालेले आहेत। त्याच्यामध्ये मुख्य सायकल मोहीम होती ती संपूर्ण भारत सायकल मोहीम। त्याच्यामध्ये मी मुंबई कलकत्ता, मुंबई कन्याकुमारी, मद्रास कलकत्ता, दिल्ली, आणखीन आग्रा, त्याच्यानंतर लेह लडाख, कुल्लू मनाली आणि त्याच्यानंतर गांधीनगर आणि मुंबई, असं 4 महिन्याची 118 दिवसाची माझी एक्सपिडिशन होती। त्याच्यात मी 13,800 किलोमीटर सायकलिंग केली होती आणि त्याच्यानंतर मी भारतामध्ये बऱ्याच सायकल मोहिमा झाल्या। नंतर मग आंतरराष्ट्रीय सायकल मोहीम करायची इच्छा निर्माण झाली आणि पर्यावरणाचं जे लोकांना त्रास होतो आहे ते पर्यावरण रोखण्यासाठी मी मुख्यतः सायकलिंग एक्सपिडिशन केली आहेत सर्व। त्याच्यानंतर मी 2009 साली 16 देशांची सायकल एक्सपिडिशन केली। त्याच्यामध्ये एशिया आणि युरोप असे 2 खंडातून माझी सायकल मोहीम झाली। त्याच्यामध्ये चायना, जापान, कोरिया, रशिया आणि नंतर युरोपमध्ये झेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया, जर्मनी, हॉलंड, बेल्जियम, फ्रान्स, स्पेन, इटली, तुर्की, ग्रीस या देशांमधून माझी सायकल मोहीम झाली। ती जवळजवळ 16,000 किलोमीटरची सायकल एक्सपिडिशन होती। त्याच्यानंतर मी 2014-15 आणखीन 11 देशांची एक्सपिडिशनला गेलो। त्याच्यामध्ये एशिया आणि पॅसिफिक म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँडपर्यंत, त्याच्यामध्ये बांगलादेश, म्यानमार, थायलंड, लाओस, व्हिएतनाम, कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड असं सायकल मोहीम झालं। त्याच्यामध्ये माझी सायकलिंग जवळजवळ 18,000 किलोमीटरची सायकलिंग एक्सपिडिशन होती ती माझी। ती 8 महिने लागले मला ती पूर्ण करायला आणि त्याच्यानंतर मी आता 2022 माझी सगळ्यात मोठी मोहीम म्हणजे अर्जेंटिना टू कॅनडा अशी सायकल मोहिमेला सुरुवात केली। अर्जेंटिनाला पोहोचलो 12 मार्चला, 8 दिवस तिथे सायकलिंग केली आणि त्याच्यामध्ये तिथे करोनाचं लॉकडाऊन सुरू झालं आणि मी तिथे त्यांच्या राजधानी बोनस आयरेसमध्ये 3 महिने अडकलो। काय अडचणी आल्या एकंदरीत या प्रवासामध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा म्हणजे कसं सुचलं किंवा काय तुम्हाला सांगतो? जेव्हा मी अर्जेंटिनामधून परत आलो त्याच्यानंतर 2-3 वर्ष करोनाचंच वातावरण होतं सगळं आपल्या भारतामध्ये आणि जगामध्ये सगळीकडे, तर एक जगावेगळी सायकल मोहीम करायच्या विचाराने मी एक नवीन माझी सायकल मी स्वतः बनवली सायकल, ती विदाऊट पॅडल लाँग डिस्टन्स सायकलिंग करायची होती। कारण कस्टमाईज म्हणजे स्वतः बनवलेल्या सायकलवरून जास्तीत जास्त अंतर मला पार करायचं होतं। त्या उद्देशाने मी उमलिंगला पास म्हणजे जगातला सगळ्यात उंच मोटरेबल रूट जो BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बनवला आहे आणि नितीनजी गडकरी साहेबांचा त्याचा खूप मोठा सहभाग आहे, तर त्या रस्त्याने मी सुरुवात करायचा विचार केला आणि तिथूनच सुरुवात केली। जो मनापासून तुम्हाला छंद होता बोला सायकलिंगचा, तर मला लहानपणापासून छंद होता। जसं मी 1990 साली मी जे ठाणे वज्रेश्वरी ही दिवाळीची पहिली आंघोळ करायला निघालो होतो तेव्हापासून माझा छंद तो निर्माण झाला। काय पुढची तुमची भूमिका काय असणार आहे, पुढचं तुमचं स्वप्न काय आहे? पुढचं स्वप्न माझं की जी अर्धवट राहिलेली एक्सपिडिशन आहे अर्जेंटिना टू कॅनडा ही साधारण मी 2024 सुरुवात करायचा विचार चाललेला आहे, त्या अनुषंगाने माझं काम चालू आहे।
काय तुमचा व्यवसाय आहे, कसा याला आर्थिक पाठिंबा मिळाला, कोणी कोणी मदत केली, कशा प्रकारचा पाठिंबा मिळाला? माझा व्यवसाय फॅब्रिकेशनचा आहे, माझं वर्कशॉप आहे ठाण्यामध्ये, आणि मुख्य म्हणजे मला जे प्रोत्साहन मिळालं, जे उमेश ठाकूर माझे सायकलिंग गुरु आहेत, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं, आणि सविता ठाकूर म्हणून आहेत, त्यांनी मला बरंचसं ह्या एक्सपिडिशनमध्ये म्हणजे सर्वच एक्सपिडिशनमध्ये मार्गदर्शन केलं, आणि माझ्या कुटुंबांनी खूप मला सपोर्ट केला. सायकल स्वारांना काय संदेश द्याल तुम्ही? सायकल स्वारांना एकच संदेश, नुसतं सायकल स्वारांना नाही तर भारतातल्या किंवा जगातल्या सर्व लोकांना माझा एक संदेश आहे की जास्तीत जास्त तुम्ही सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवण्याच्यासाठी हातभार लावा, जेणेकरून पर्यावरण वाचेल आणि आपलं येणारी पुढी खूप सुखी आणि समाधानी राहील. 380 किलोमीटरचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. पुश बाईक वरून एवढं अंतर जगामध्ये कोणीही केलं नसल्याचा त्यांचा दावा आहे. हा माझा जागतिक विक्रम होऊ शकतो आणि त्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचं ते सांगतात. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमत ठाणे या फेसबुक पेजला आत्ताच फॉलो करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. रणजित इंगळे, लोकमत डिजिटल, ठाणे.